महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना सांगलीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्या एकत्रित मागण्यांकरता 11 डिसेंबर रोजी राज्यभर संतप्त निदर्शनं आज करण्यात आली. यावेळी संघटनेचे निमंत्रक पी एन काळे, डी जी मुलाणी, जिल्हाध्यक्ष जे के महाडिक, शरद पाटील, संजय भनमाणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्यानं 7वा वेतन आयोग मिळावा, त्याचबरोबर सेवानिवृत्तीचं वय 60 करावं, 5 दिवसांचा आठवडा आणि जुनी पेन्शनरना हे नवीन पेन्शनर रद्द करून जुनी पेन्शनर लागू करावी, अशा प्रकारच्या मागण्या यामध्ये प्रामुख्यानं होत्या. आणि या मागण्यांकडे सरकारनं जर दुर्लक्ष केलं तर यापुढच्या काळात आणखीन मोठा लढा देण्याची गरज आहे.